गणेश चित्र शाळेमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे गणेश मूर्त्या रंगवणे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही मोजकीच हाताच्या बोटावर मोजण्या एवढी असे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यातीलच एक कलाकार म्हणजे वेंगुर्ल्या तालुक्यातील वेतोरे या ठिकाणचे गोविंद उर्फ नाना गावडे या ठिकाणी भेडशेतील गणेश आर्ट या शाळेमध्ये गणेश मूर्त्या रंगवण्यासाठी उपलब्ध आहे। आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। एक ड्रॉइंग टीचर अर्थात शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कलेचं ज्ञान देण्याचा उद्देश त्यांचा असताना या त्याचबरोबर त्यांनी या मूर्ती रंगवण्याकडेही कल त्यांचा दिसून येतोय। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्या समवेत गोविंद उर्फ नाना गावडे आहेत। नमस्कार सर, आपण या क्षेत्रामध्ये आहात, आपण या एक कला टीचर म्हणून शाळेमध्ये काम करता, काय सांगाल एकंदर या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मूर्ती रंगवणारे कलाकार आहेत, जे छोटी छोटी म्हणजे नक्षीकाम ज्याला आपण म्हणतो, जे बारीक मूर्ती रंगवण्याचं काम करतात, एक कला असते ती ती रेखणी करणे, आखणी करणे, या संदर्भात आपण काय सांगाल, आपल्याला ही आवड कशी निर्माण झाली आणि आपण या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल काय सांगाल? गणेशोत्सव हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लहानपणापासून गणपती बद्दल एक जी मनात भक्ती आवड आहे, तसंच मला पेंटिंगची आवड असल्यामुळे आम्ही हळूहळू लहानपणापासून गणपती शाळेत काम करायचो। पुढे ड्रॉइंग टीचर म्हणून शाळेत लागल्यानंतरही हे काम पुढे चालू ठेवलं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन कुठे ना कुठे हे काम करत असतो। या ठिकाणी तुम्ही आज भेडशीतील गणेश आर्ट मध्ये रंगकामासाठी आलाय, काय सांगाल, काय अनुभव या ठिकाणच्या चित्रशाळेमध्ये किंवा या ठिकाणच्या गणपती चित्रशाळा रंगवताना तुम्हाला काय आलेला अनुभव तुम्ही या ठिकाणी सांगाल? भेडशीतील ही गणेश आर्ट देऊलकर यांची शाळा आहे, ही जवळजवळ जिल्ह्यात तशी खूप मोठी शाळा आहे जिल्ह्याची आणि त्यांची एक पहिल्यापासून माझी ओळख शाळेमध्ये झाली आणि तिथून मी एक 4-5 वर्ष त्यांच्याकडे ह्या गणपतीच्या सीझनमध्ये वेळात वेळ काढून येतो। मला आवड आहे आणि त्या आवडीचं एक मनसोक्त आनंद मला इथे घेता येतो। एकंदर या कलेकडे एक छंद म्हणून आपण पाहताय, पण त्याचबरोबर या कलेतून आर्थिक उत्पन्नाचं साधनही मिळू शकतं, मात्र युवकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला जातोय, त्या युवकांसाठी तुम्ही काय सांगाल? ही कला प्रत्येक ज्याला आवड आहे करावं असं वाटतं त्यांनी पैशासाठी म्हणून ही करू नये, तर एक आपण ती पूर्ण पुढेपर्यंत चालू ठेवावी आणि ती कायमस्वरूपी कला राहावी या दृष्टीने त्याकडे पाहिलं तर चांगलं। या ठिकाणी आपण पाहिलं की निश्चितपणे ही कला केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून तर युवकांनी बाळगू नये, तर ही कला पुढे पुढे जोपासत न्यावी आणि पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचावी हा एक त्यांचा इरादा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलाय। आणि निश्चितपणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी ज्यांना खरंच रंगकामाची आवड आहे, ज्यांच्याकडे तशा पद्धतीची कला आहे, त्यांनी या कलेकडे वळावं असं या ठिकाणी गोविंद उर्फ नाना गावडे यांनी स्पष्ट केलंय। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद श्रीसाठ सह जय भोसले भेटशील।